सातारा शहरातील तहसीलदार कार्यालयात कारवाई केलेली वाहने अनेक वर्षांपासून तहसीलदार कार्यालयाच्या पार्किंगच्या जागेमध्ये पडून आहेत, त्यामुळे या ठिकाणी असणारे अनेक शासकीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने त्यांना पार्किंगची व्यवस्था करून द्या, अन्यथा जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी दिला आहे. सातारा शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी प्रांत ऑफिस, तहसीलदार ऑफिस, नगर भूमापन, दुय्यम निबंधक, निवडणूक कार्यालय, संजय गांधी रेकॉर्ड ऑफिस, TLR ऑफिस, SLR ऑफिस एवढी ऑफिसेस एकत्र असल्यामुळं इथं पार्किंगची समस्या इतकी मोठी निर्माण झालेली आहे. कारण नसताना जे पक्षकार आहेत किंवा जे नागरिक आहेत ज्यांना इथं काम असतं ते स्कूटर घेऊन येतात, गाडी घेऊन येतात, त्यांना इथं पार्किंग करायची बिलकुल सोय नाही. हे प्रशासनाला उघड्या डोळ्यांनी दिसत असतानासुद्धा आंधळेपणाचं सोंग घेत आहेत. आज इतक्या गाड्या जप्त करून आल्या, तुम्ही जर पाठीमागं बघितल्या वाळूची वगैरे, त्याचं काहीतरी तुम्ही विल्हेवाट लावून ह्या विटा काढून येतं पार्किंगची सोय करा ना. नागरिकांना भुर्दंड कशाला करताय? बरं तुम्ही पार्किंगसाठी सोय नसल्यामुळं तुमची गाडी येते, क्रेन येते, गाडी उचलतात, महिला असतात, मुली असतात, मुलं असतात, वादविवाद होते, पोलिसांशी वादविवाद होते आणि या गाड्या उचलून नाहक दंड घेतला जातो. ही अन्यायकारक गोष्ट आहे. प्रशासनाला हे दिसलं पाहिजे, प्रशासनाने ह्या गाड्या त्वरित हटवल्या पाहिजेत. आणि जर पार्किंगची सोय जर तुम्हाला करता येत नसेल तर तुम्ही दंड लावू नका आणि किंवा इथं क्रेन वगैरे पाठवू नका. जर तुम्ही ह्या गाड्या हटवल्या नाहीत, पार्किंगची व्यवस्था केली नाही, तर आम्ही जनआंदोलन उभा करू. नाहक त्रास देऊ नका. तुम्ही GR काढलाय की इथं पार्किंग करू नका म्हणून? आहे तुमच्याकडे GR? तुम्ही एखादं पार्किंग क्षेत्र घोषित करता त्याला काहीतरी नॉर्म्स आहेत ना सरकारचे? का तुमचं आपलं हातात तुमच्या दांडकाय म्हणून तुमचीच म्हैस नाही चालला प्रशासनाचे असे दादागिरी? आम्ही जनआंदोलन उभारू, इथं पार्किंगची सोय त्वरित त्यांनी करावी.